नमस्कार, विया मराठी या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आपल्या नाकातून रक्त येणे कसं बंद करू शकतो याविषयी काही 5-6 उपाय आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. आणि अजून एक गोष्ट, जर तुम्ही विया मराठी चॅनल पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण सबस्क्राईब केल्यानंतर असेच नवनवीन व्हिडिओ दररोज तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील. सबस्क्राईब करणं. तर मित्रांनो, पाहूया आजचा व्हिडिओ. आजचा व्हिडिओ असा आहे की जेव्हा आपल्या नाकातून रक्त येतं त्याला आपण नाक फुटणे, घोडना फुटणे अशी ठिकठिकाणी बरीच नावं आहेत. तो नाकातून येणारं रक्त बंद करण्यासाठी आपल्याला घरच्या घरी आयुर्वेदामध्ये काही उपाय सांगितलेले आहेत, तेच उपाय आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो, नाकातून रक्त येणं याची अनेक कारणं असू शकतात, पण जेव्हा नाकातून रक्त येतं ते बंद करण्यासाठी आपल्याला काय करता येईल याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. जर समजा तुमच्या नाकामधून रक्त येत असेल, घोळणा फुटला असेल, नाक फुटलं असेल, ते रक्त बंद कसं करता येईल घरच्या घरी, तर त्यासाठी तुम्हाला पहिली गोष्ट करायची आहे. ती म्हणजे मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस तुमच्या नाकातून रक्त येतं त्यावेळेस डोक्यावर थंड पाणी टाकायचं. 1 ते 2 तांब्या किंवा तुम्ही जास्तही टाकू शकता. थंड पाणी टाकल्यानंतर नाकातून जे रक्त येत होतं ते बंद होण्यास मदत होणार आहे. त्यानंतर मित्रांनो, दुसरा उपाय तुम्ही करू शकता, जो बर्फ असतो तो बर्फ घेऊन, बर्फाचा एक तुकडा घेऊन तो कापडामध्ये गुंडाळायचा आणि तो बर्फ ज्या नाकातून रक्त येते त्या नाकपुडीवर असा वरती ठेवायचा. त्यामुळे देखील तुमचं नाकातून जे रक्त येते ते बंद होण्यास मदत होईल. त्यानंतर मित्रांनो, तिसरी गोष्ट तुम्ही करू शकतात की ज्या वेळेस तुमच्या नाकातून रक्त येतं त्यावेळेस तुम्ही नाकातून श्वास न घेता तोंडाने श्वास घ्या. काही वेळ असा तोंडाने श्वास घेतला तरी तुमचं नाकातून येणारं रक्त जे आहे ते बंद होण्यास. पुढची गोष्ट तुम्ही करू शकतात मित्रांनो, ती म्हणजे बेलाची पानं. बेलाची पानं आपण पूजापाठामध्ये वापरत असतो. 2 ते 3 बेलाची पानं घेऊन त्याचा काढा तयार करायचा. आता काढा तयार करायचा म्हणजे 2 ते 3 पानं घेऊन ती पाण्यामध्ये उकळून घ्यायची. जोपर्यंत त्यांचा म्हणजे अर्क जो आहे तो पाण्यात उतरत नाही तोपर्यंत पाणी उकळायचं. पाणी कोमट झाल्यानंतर ते पिऊन घ्यायचं. यामुळे देखील तुमचा नाकातून येणारा रक्तप्रवाह जो आहे तो थांबण्यास मदत होईल. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि ही माहिती इतरांना नक्की शेअर करा, कारण तुमच्या एका शेअरने एखाद्याला याचा लाभ मिळू शकतो. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विया मराठी चॅनल आजच सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.